G20 राष्ट्रगटाच्या शिखर परिषदेच्या यजमानपदाचा मान यावर्षी भारताला मिळाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या राष्ट्रगटाच्या अध्यक्षस्थानी आहेत. या शिखर परिषदेच्या स्वागतासाठी ठाण्यातील भारतीय जनता पक्षाच्या महिला मंडळाच्या वतीने ठाणे शहर विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली रंगायतन येथे भव्य पटांगणावर रांगोळी काढण्यात आली आहे. या रांगोळीची पाहणी खुद्द आमदार श्री संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांनी केली. यावेळेस महिला मंडळाच्या अध्यक्षा मृणाल पेंडसे, माजी नगरसेविका प्रतिभा मडवी, भाजप उपाध्यक्ष रक्षा यादव आदी उपस्थित होते. आज ठाणे शहरामध्ये G20 रांगोळीच्या माध्यमातून स्वागत केलंय, G20 शुभेच्छा दिल्या आहेत. इकडे G20 जे भारतामध्ये होत आहे त्याचं त्याला उद्देशून या इकडे रांगोळीचं प्रदर्शन घेतलेलं आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये G20 बैठका या भारतामध्ये होत आहेत आणि वसुदेव कुटुंबकम या उद्देशाने या सगळ्या बैठकांचं नियोजन केलेलं आहे. आज आम्ही भारतीय जनता पार्टी महिला मोर्चातर्फे G20 लोगोची इथे रांगोळी काढलेली आहे आणि आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला आहे. म्हणजे तुम्ही इकडे बघाल तर काही आपल्या कोळी समाजातल्या महिला कोळी वेशभूषा करून आल्या आहेत, वारकरी समाजातल्या महिला असतील किंवा आदिवासी समाजातल्या महिला असतील, तर महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा या रांगोळीच्या निमित्ताने आम्ही प्रयत्न केलेला आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडोस्कॉट ग्लोबल स्कूल, रामारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडोस्कॉट स्कूल, रामारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडोस्कॉट्स ग्लोबल स्कूल.